नेदरलँड्समधील ट्रॅम कशा असतात आणि त्यातून कसा प्रवास करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी ट्रॅममध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला या मशीनमध्ये तुमच्या ओवी चिपकार्डने चेक इन करायचं असतं. रेड कलरच्या सीट्स आहेत तर गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतात. मधल्या दोन उभ्या रेड कलरच्या सीट्स आहेत, तिथे तुम्ही प्रॅम ठेवू शकता. ट्रॅममधल्या या स्क्रीनवरती तुम्हाला ही ट्रॅम किती नंबरची आहे, कुठे जाणारी आहे, आता कोणता स्टॉप येणार आहे आणि तो किती वाजता येणार आहे, त्याच्या पुढचे स्टॉप्स किती आणि तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला पुढचे कनेक्शन्स कोणते आहेत ह्याची डिटेल्ड माहिती दिलेली असते. हे या ट्रॅममधलं सूचना फलक आहे, कोणत्या ट्रॅममध्ये गोष्टी अलाउड नाहीत ते सांगतं. त्याचबरोबर हे ट्रॅममध्ये स्टॉपचं बटन असतं, तुमचं स्टेशन येईल तेव्हा तुम्ही ते प्रेस करू शकता. ट्रॅममधून बाहेर उतरताना मात्र तुम्हाला ओवी चिपकार्डने या मशीनवर पुन्हा चेकआउट करूनच बाहेर पडावं लागतं. ही मशीन तुम्हाला तुमचा आत्ताच्या प्रवासाचे किती पैसे झाले आणि तुमच्या ओवी चिपकार्डमधला बॅलन्स दाखवते. ट्रॅममधून उतरताना तुम्हाला हे बटन प्रेस करावं लागतं, ट्रॅमचा दरवाजा ओपन होतो. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.